त्याचं uh, बिगेस्ट सरप्राईज मला असं वाटतं फिल्मचं हिरव्या रंगातले सगळ्या छटा मी तिथे पाहिल्यात सगळे रूप रंग पाहिलेत माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हे मला खूप पुरून उरेल आणि आजही तो देविका आणि देवी ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतो तिची पुण्याही आहे मा शब्दात मी नाही सांगू शकत तिच्यासोबत मी आयुष्य जगते म्हटल्यावर आणि आजही ती दिसली की मला माझ्या करमाळ्याची आठवण येते मला सोलापूरची आठवण येते हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी ओ डी मराठीमध्ये नाळ दोन हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आहे नाळ वन तुम्ही बघितलाच आहे आणि सध्या माझ्यासोबत दीप्ती आहे दीप्ती खूप खूप स्वागत आहे थँक्यू so काय सांगशील चित्रपटाबद्दल नाळ एक अत्यंत गाजला तुमच्या मनातल्या भावभावनांना जरा तरी स्पर्श झाला तसाच भाग दोन असणार आहे कथा वेगळी आहे आपला चैतू कॉमन आहे आम्ही काम कॉमन आहोत पण भाग एकसुद्धा चैतूचं भावविश्व होतं ना आता भाग दोनमध्ये तो तिच्या त्याच्या खऱ्या आईकडे येतो आहे खऱ्या आईच्या गावी येतो आहे त्यामुळे त्याच्याच थ्रू आपण प्रवास करणार आहोत त्याला काय काय दिसतं काय काय घडतं आमचं आमचं नातं कसं उलगडतं काय काय प्रश्न पडले त्याची उत्तरं पण कदाचित तुम्हाला काही मिळतील काही नव्याने उम येतील असा एक नातेसंबंधांना विशेष प्राधान्य देणारा भाग दोन आहे आणि त्यात अनेक सरप्रायजेस आहेत जे तुम्हाला पाहताना तुम्ही त्याला वेगवेगळ्या चवीनी वेग वेग घ्याल असं वाटतं मी तितकीच उत्सुक आहे कारण ह्या वेळेला मी बोलते आहे <laughs> नाळेकमध्ये मला शब्दांनी बोलायचा ची संधी नव्हती आता ती आहे तर बघूया तुम्ही ह्या दिवाळीत कशी कसा फराळ तुम्ही आमच्यासोबत खाताय ते क्या बात आहे जसं की चित्रपटात एक आईची भूमिका म्हणा खऱ्या आयुष्यात आई, पण आपल्या आईची खूप मोठी भूमिका असते तसं तुझ्या आयुष्यात आईची काय भूमिका आहे आणि बाकी चेत्यासोबतच तुझं बॉन्डिंग वगैरे माझ्या अनेक आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये हे अगदीच क्लिअर आहे की मी माझ्या आईला भयंकर अटॅच आहे देवा समान आहे देवाहूनही मोठी आहे तिचं देवावरचं ची श्रद्धा म्हणून माझी ह्या सगळ्यांवरची श्रद्धा इतकं माझं महत्त्व आणि बॉन्डिंग तिच्यासोबत आहे आज मी फक्त तिची मुलगी नाही तर आता मी तिची आई पण आहे लहान मुलगी पण आहे तिची कंपॅनियन पण आहे मैत्रीण आहे बेस्टफ्रेंड आहे आणि नाते मी तिच्यासोबत छान जगते आणि म्हणून मी माणूस म्हणून पण खूप बदलते तिच्यामुळे सुद्धा तिची पुण्याई आहे मग शब्दात मी नाही सांगू शकत तिच्यासोबत मी आयुष्य जगते म्हटल्यावर त्याच्यातच खूप आलं आणि ह्या चित सिनेमामध्ये तेव्हासुद्धा छोटूसा होता चैतू तेव्हासुद्धा आमचं माझं काम कमी असलं तरीसुद्धा आमचं बॉन्डिंग तेवढंच होतं माझ्याकडे अनेक असे फोटो आहेत जिथे आम्ही दोघांनी फार धमाल केली ते ते अजून सोशल मीडियावर आले नाही येत आता बहुतेक मी टाकीनते तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे साधारण एक पाच सहा वर्षांची गॅप गेली आहे पण जेव्हा आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा सुद्धा ते बॉन्डिंग तसंच होतं आम्ही भयंकर धमाल करतो चेष्टा मस्करी चालू असते आता तो थोडा मोठा झाला आहे ते, त्यामुळे त्याचे प्रश्न बदलतात त्याचे एक्सप्रेस करायची पद्धत बदलते पण तो जो गोडवा आमचा पहिल्यापासून होता तो आत्ताही तसाच आहे आणि आजही तो देविका आणि देवी ह्याच्यामध्ये दे कन्फ्युज कर होतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही फार बदललं पण सुधाकरणी कथा मात्र फार उत्तम पद्धतीने पुढे घेऊन गेलाय आणि आई आणि मुलाचं आमचं हे नातं वेगळ्या पद्धतीने पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल मी चेत्याचा इंटरव्ह्यू आधी केला तर मी त्याला बोलली की तो आणि मी सेम सिटीचे आहोत अमरावतीचे मी त्याला बोलले की काही विदर्भाचा ठसका वगैरे किंवा विदर्भाचं काही खाणं वगैरे असेल ते तू इंट्रोड्यूस केलाय का किंवा केलाय का तो बोलला की हां जरा विचार राहण पण की मी काय काय त्यांना शिकवलंय हो तिकडचं तर हे बघ हा फरक पडतो छोटूसा चैतू जेव्हा तो अगदी गोड होता आणि आत्ताचा चैतू जो पौगंडावस्थेतला आहे आणि तो काय काय आता बघ आता हे आपण त्याच्या वयात आम्ही असताना अशी कधीच उत्तरं देऊ शकलो नसतो असं त्याने दिलीय खाण्याच्या बाबतीत मला माहित नाही पण मला असं वाटतं की त्याचे लाड खूप झालेत त्याला काय आवडतं काय नाही हे पाहिलं गेलंय आणि तो राजा तो इज अ किंग देर आमच्या सेटवर त्याचे बाबा सुद्धा त्याला भरपूर ताट वाढून देतात आणि तो नखरे करतो मम्मी त्याला रागवते मी ऍक्च्युअली त्याला तिथे रागवायचं की ताटातलं सगळं जेवण संपवायचं वाया घालवायचं नाही तर ते माझं रोज त्याच्याकडे लक्ष असायचं आणि मला असं वाटतं की हे आपण शिकवलं पाहिजे त्यांना तो तुम्हाला संधी पैसा किंवा काय जेवणापेक्षा ते तुम्हाला तृप्त करतं जर तितकं तृप्त करतं तेवढंच घ्यावं कारण बाकीचं इतरांना तृप्त करायला मदत तुम्मा मिळते Okay. हे मी त्याला नेहमी सांगायचे तो आय थिंक ते माझं बॉन्डिंग सतत आहे त्याच्यासोबत मी मस्करी आणि मस्ती पण खूप केली क्रिकेट खेळले मी त्यांच्यासोबत मला ह्या सिनेमामध्ये छोटी मुलगी आहे hmm. चिमी नावाची त्याच बिगेस्ट सरप्राईज मला असं वाटतं फिल्मचं अत्यंत गोड नातं ते, ते दाखवलंय आणि अजून बरंच काय 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 आहे मला खरं तर सगळं सांग असं वाटतंय पण ॲज आय सेट द्या सरप्राईजमध्ये बघूया ॲप्स एकंदरीत चित्रपटाचं शूटिंग कुठे झालं आणि तिकडे काय किस्सा झाला म्हणजे मला चेता सांगत होता की डोंगरावरती शूटिंग झालं आहे तिकडे जाण्यातच खूप कसरत करावी लागायची तर त्याबद्दल काय सांगशील या नाळ दोनचं जे लोकेशन होतं ते इतकं अमेझिंग होतं mm -hmm. म्हणजे आपण भारतात राहतोय किंवा महाराष्ट्रात राहतोय असं आम्हाला वाटतच नव्हतं जंगल डोंगराच्या पायथ्याला आमचं शूटिंग भरपूर झाडी अखंड निर्मळ अशी नदी आणि त्याच्या आजूबाजूतले सगळे रंग हिरव्या रंगातले सगळ्या छटा मी तिथे पाहिल्यात सगळे रूप रंग पाहिलेत तिथे बिबट्या होतात तिथे अनेक आद, आद जंगली जनावर होते त्या पण मग तिथली माणसं ती कशी काय राहतात कसं काय म्हणजे ते, ते इतकं को रिलेट को एक्झिस्टन्स त्यांचा आहे जो मला तिथे जाणवला तर लोकेशन म्हणजे आय थिंक सुधाकर ही फिल्म इतकी सुंदर दिसणार आहे कारण लोकेशन सुंदर आहे त्याच सुधाकर ही बीइंग अ ओ पी ॲज वेल well. तुम्ही जिथे कॅमेरा लावाल तिथे ब्युटी होती झरे होते पाण्याचा आम्ही पावसाळ्यात शूट करत होतो तेव्हा झरे वाहत होते ग आणि ते तिथे आम्ही शूट केलं आहे त्यामुळे एक्सप्लोअर खूप करायला मिळत होतं गावातलं राहणीमान मग तिथली छोटी छोटी पाळलेली प्राणी त्यांच्यासोबत आणि चैत्याला तसं आवडतंच तस, mm. मीही ते खूप एक्सप्लोअर केले तिथली माणसं सा खूप साधी बोळी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही खायचो म्हणजे आम्ही सांगायचो की भूक लागले आम्हाला ते या की या की भाकर वाढतो तुम्हाला ह्या भरपूर मी इतकं छान प्रत्येकाच्या घरी जाऊन जेवले आहे हे सुख मला त्या सिनेमाने दिलं आहे आणि चैत्याने आणि सगळ्यांनीच फॉर दॅट मॅटर आणि डोंगरावर तर आमचा खूप मोठा सिक्वेन्स होता तो चढायलाही अवघड होता तिथे वॅनिटी जाऊ शकत नाही तिथे फार सामान घेऊन जाऊ शकत नाही असं ते एक्सप्लोर अवघड ठिकाणी शूट केलं आहे पण ती ब्युटी आणि ते कष्ट सगळे त्याचा चीज होईल जेव्हा मा तुम्हाला तो, तो सिनेमा पाहायला मिळेल क्या बात आ, एक प्रश्न असा होता की ट्रेलर आ, टीजर जेव्हा सुरू होतो ट्रेलर तर आता यायचंच आहे तर टीजर जेव्हा सुरू होतो तेव्हा लाल परी दिसतंय आणि मामाचं गाव या दोन गोष्टींची कनेक्शन आहे तर तुझं लाल परीशी कनेक्शन काय आहे काही तुला लाल परीबद्दलची म्हणजे एस टी महामंडळबद्दलचं काही आठवतं का आठवण तुझ्या आयुष्यातली आणि दुसरं मामाचं कनेक्शन तुझं कसं आहे अरे फार इंटरेस्टिंग आहे तुझा क्वेश्चन वा वा एस टीचं माझं नातं खूप लहानपणापासून आहे कारण मी सोलापूर करमाळ्याची आहे माझे बाबा तिथले आहेत त्यामुळे आमचे बाबांच्या साईडचे सगळे नातेवाईक तिथे असायचे आणि दर सुट्टीमध्ये आम्ही त्या लाल डब्यातून लाल परीतून करमाळ्याकडे प्रवास करायचो आणि ती आठवण मला अजूनही आहे आणि मी मला असं वाटतंय काही वर्षां पूर्वीपर्यंत लाल डब्यातून लालपरीतून प्रवास केला आहे आणि त्या सगळ्या आठवणी आई म्हणजे आईनीच आमची काळजी घेणं आम्हाला खायला काय हवं आहे काय नाही सगळं आदल्या दिवशी किंवा सकाळी ते कुक करणं आम्हाला घेऊन जाणं खाणं पिणं पाजणं पाऊस पडत असेल तर ते पाणी सगळ्या अंगावर आत येतंय आहे खिडक्या बंद होत नाही आहेत असं कोणीतरी उलटी करत आहे कोणाला तरी झोप आली आहे आणि ह्या सगळ्यातूनही आम्ही इतकं एन्जॉय करायचो ते आता आता तर सुटली आहे लालपरी पण गाव आणि लालपरी ह्याचं एक अतूट नातं आहे असं मला वाटतं आणि आजही ती दिसली की मला माझ्या करमाळ्याची आठवण येते मला सोलापूरची आठवण येते आणि माझ्या मामाचं गाव हे पुणे आहे आणि मला माझ्या मामाचा सहवास खूप लाभला आहे मी खूप लकी आहे त्या बाबतीत कारण माझं शिक्षण इथे पुण्यात झालं असल्यामुळे आणि मामाचं घर लगेच जवळ असल्यामुळे ज्ञानप्रबोधिनीत जेव्हा ॲडमिशन झाली होती तेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं आणि तेव्हा मी मामाच्या घरी खूप वेळ काढला मामा मला चिमणे म्हणतो आणि म्हणायचा आणि मी आले की मी अशी हलकी फुलकी छोटीशी असल्यामुळे तो आल्याला आले मला म्हणायचं की माझ्या पाठीवर उभी राहा मग मी माझा तो रोजचा असायचं की आले की तो झोपायचा आणि माझ्या पाठीवर उड्या मारायचे तर ती माझी आठवण आणि खूप खाऊ पिऊ घालले आजी आजोबा आणि मामाने आणि मला एक अत्यंत सुंदर देखणी समजूत आणि लाड करणारी मामी पण मिळाली आहे आणि मग मला मामे भाऊ मामे बहीण आहे आणि आ आईमुळे मी माझ्या मामा मामींना खूप अटॅच आहे आणि त्यांनी केलेले लाड अभ्यासासाठी त्यांनी मला रागवलेल्या काही आठवणी आहेत मी धावबीत माझं कमी मार्क आले होते तेव्हाचे कारण उच्च शिक्षित आहेत माझे मामा त्यामुळे एका एका कॉलेजचे आणि शाळेचे ते प्राध्यापक आहेत hmm. प्रिन्सिपल त्यामुळे ते एक त्यांचा सतत धाक असायचाच आणि त्यांचं नॉलेज अफाट आहे ते आम्ही सतत घेत आलो आहे आणि आज भी मी त्यांच्या घरी अशी बागडते की जणू काही मी त्यांच्याच घरची आहे सो आय हॅव व्हेरी सी माझ्यासाठी खूप कमी वेळ हा वेन आय टॉक अबाउट माय फॅमिली माय रिलेटिव्ह माझ्या खूप फॉन्ड मेमरीज आहेत आय लिव्ह टू दॅट आय थिंक माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत हे मला खूप पुरून उरेल किंवा मला वाटतं अशाच बिमरीज तू आणखी बनवत जायला पाहिजे फॅमिलीसोबत म्हणून आणि आमच्यासोबत पण जे <laughs> <laughs> आपण इंटरव्ह्यू करत राहू अशीच <laughs> एकंदरीत नाड वन बघितला त्याच्यामधनं एक नातं डेव्हलप होतं आई आणि बाळाचं या ट्रेलर ट्रेझरमधनं वाटतं की कौटुंबिक जे नातं आहेत ते पण थोडं चांगलं होत आहे तर काय वेगळं बघायला मिळणार आहे नाड वनपेक्षा प्रेक्षकांना जसं मी आधी सांगितलं नाळ एक हा छोटूशा चैत्याचा एक भावविश्व होतो जेव्हा त्याला असं कळतं की त्याची खरी आई वेगळी आहे जेव्हा हे वाक्य फक्त त्याला हे कळतं तेव्हा तो काय काय नवीन कथा त्याच्या मनात निर्माण करतो आपल्या आईला कसं तो टेस्ट करतो पण त्याची परीक्षा घेतो वेगवेगळे ते स्वतःचं एक परिमाण ठरवतो फॉर्म्युलेस ठरवतो आणि मग ही जी मजा आहे तशाच पद्धतीची पण वे कौटुंबिक अजून जास्त जाणारी म्हणजे तेव्हा तो फक्त आपल्या आईला एक्सप्लोअर करत होता आता आपल्या आईलाही तो तिच्या गावी जाऊन एक्सप्लोअर करणार आहे आईसोबत अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यात येतात त्याला तो एक्सप्लोअर करणार आहे अनेक नाती आहेत ज्यांना तो पहिल्यांदा सामोरे जाणार आहे मग त्याला तिथे काय मिळतं तो काय त्याची गोष्ट तयार करतो त्याला काय प्रश्न पडतात आणि त्याची ती उत्तरं कशी शोधतो हेच तुम्हाला नव्या पद्धतीने अत्यंत निरागस पद्धतीने पाहायला मिळेल एकदा चित्रपटासाठी अपील काय करशील प्रेक्षकांना मला असं वाटतं की नाळ एक सुद्धा दिवाळीत रिलीज झाला होता आणि तुमचं अखंड प्रेम मिळालं होतं तुम्ही सुपरहिट केला होतात आणि त्याच्यातूनच कळलं होतं की भावनांचा कस किती जास्त महत्वाचा असतो महत्त्व किती आहे आपल्या आयुष्यात त्याचं तसंच नाळ दोनमध्ये तुम्हाला चैतू एक वेगळ्या भाव विश्वात घेऊन जाणार आहे त्याच्या खऱ्या आईकडे येतो आहे नाळ मधले प्रश्न तुम्हाला खूप पडले त्याची उत्तरं कदाचित तुम्हाला मिळतील आणि ही दिवाळी त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी तुमच्यासोबत स्पेशल व्हावी अशी माझी इच्छा आहे त्यामुळे दहा नोव्हेंबरपासून तुम्ही नाळ भाग दोन हा नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटतं आहे काय वाटतंय काय तुमच्या मनात विचार येतात हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका